रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी ज्योती, आपण पाहताय News24 सह्याद्री टॉप 10 न्यूज। या बातमीपत्रात तुमचं स्वागत। पाहूया जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण घडामोडी। दुधाला FRP आणि रेव्हेन्यू शेअरिंगचं धोरण लागू करावं या मागणीसाठी दूध उत्पादन शेतकरी संघर्ष समिती सातत्याने संघर्ष करत असून आपल्या मागण्यांसाठी संघर्ष समितीने राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि दुग्ध विकास मंत्री यांना निवेदन सादर केल्याची माहिती शेतकरी डॉक्टर अजित नवले यांनी दिली आहे। दूध खरेदीदारांनी अस्थिरतेमुळे राज्यात दूध व्यवसायाच्या विकासाला मर्यादा आल्यात। राज्यात एकूण संकलित होत असलेल्या दुधापैकी 76% दूध खासगी दूध कंपन्यांकडे संकलित होऊ लागल्यानं या क्षेत्रात खासगी दूध कंपन्यांची एकाधिकारशाही निर्माण झाली आहे। दरम्यान दूध व्यवसायातील अनिश्चितता आणि अस्थिरता काही प्रमाणात कमी केल्यास राज्यातील दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात विकसित होईल। राज्यातील दूध उत्पादकांनाही दिलासा मिळेल अशी संघर्ष समितीची भूमिका मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात स्पष्ट केली असल्याचं डॉक्टर अजित नवले यांनी सांगितलंय। पाथर्डी दसरा मेळाव्याबाबत काही समाजकंटकांकडून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय। लोकनेत्या पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत सावरगाव येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी नगर जिल्ह्यातून लाखो भाविक उपस्थित राहतील यासाठी जिल्हाभर आपण दौरा करू, तसेच भगवानगडावरील मेळाव्याबाबत भ्रम पसरवणाऱ्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करून सावरगाव येथे मेळाव्यासाठी उपस्थित राहावे असं आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी केलंय। पाथर्डी येथील शासकीय विश्रामगृहावर दसरा मेळावा कृती समितीच्या वतीनं बैठकीचं आयोजन करण्यात आलं। यावेळी भाजप तालुका अध्यक्ष माणिक खेडेकर, ज्येष्ठ नेते गोकुळ दौंड, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड आणि डॉक्टर मृत्युंजय गर्जे, बजरंग घोडके, रमेश गोरे, मुकुंद गर्जे, अमोल गर्जे, नागनाथ गर्जे, सुनील पाखरे, विष्णुपंत अकोलकर, सचिन वायकर, राहुल कारकेले, धनंजय बडे, रामहरी कीर्तने आदींसह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते। गेले 2-3 दिवसांमध्ये जे वृत्तपत्रामध्ये हा मेळावा भगवानगडाच्या पायथ्याशी कुठेतरी होणार आहे, हे जे विविध समाजातील समाज कंटकांनी जो प्रश्न मिटलेला आहे, जो प्रश्न संपलेला आहे, सावरगावच्या ठिकाणी तो मेळावा होणार आहे, त्या प्रश्नाला पुन्हा एकदा बगल देऊन समाजाची दिशाभूल करण्याचं जे लपाट लोक या ठिकाणी करत आहेत, त्यांनी सुद्धा हे ध्यानात ठेवा, जो विषय संपलेला आहे त्यांनी भगवानगडाला सुद्धा डिवचू नये आणि सावरगाव गडाला सुद्धा डिवचू नये। पक्षाच्या आणि नेत्यांच्या आदेशाप्रमाणे हा मेळावा सावरगावलाच होणार आहे। भारतीय हवामान खात्याकडून येत्या शुक्रवारपर्यंत नगर जिल्ह्यात वादळी वारा, मेघगर्जनेसह विजा पडणे आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर हवामान खात्याने नगर जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी केलाय। यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना दक्षतेचा इशारा दिलाय। प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांनी स्पष्ट केलं की नगर जिल्ह्यात आतापर्यंत 562.9 mm पावसाची नोंद झाली असून त्याची टक्केवारी ही 125.6% आहे। दुसरीकडे नगर, पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील विविध धरणांच्या पाणलोट क्षेत्रांमध्ये पर्जन्यमान सुरू असून अतिवृष्टी झाल्यास धरणाद्वारे पाणी सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे। यामुळे नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं राज्यातील 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्यात। याबाबतची माहिती राज्यातील सर्व जिल्हा परिषदांकडून मागवण्यात येत आहे। नगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 3568 शाळा असून त्यापैकी 695 शाळा 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या आहेत। त्यावर 1321 शिक्षक कार्यरत असून 10322 विद्यार्थी येथून शिक्षण घेत आहेत। ही माहिती आज राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे। त्यामुळे जर राज्य सरकारनं या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला तर संबंधित शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं काय होणार हा प्रश्न उपस्थित केला जातोय। मुंबई येथे झालेल्या बैठकीत साकळाई योजनेच्या सर्वेक्षणास उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे। 15 ऑक्टोबर पर्यंत सर्वेक्षण निविदा अंतिम होणार असून डिसेंबर अखेर सर्वेक्षण पूर्ण करण्यात येऊन आराखडा सादर करण्याच्या सूचना काल झालेल्या बैठकीत जलसंपदा विभागाला देण्यात आल्या। साकळाई पाणी योजना ही श्रीगोंदा नगर तालुक्यातील जिरायत भागासाठी वरदान ठरणारी आहे। गेल्या 35 वर्षांपासून मागणी होत होती। मुख्यमंत्री पदावर असताना देवेंद्र फडणवीस यांनी 2019 लोकसभा निवडणूक प्रचारावेळी वाळकी येथील सभेत साकळाई पाणी योजना पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं होतं। त्याच अनुषंगाने राज्यातील सत्तांतरानंतर याबाबत खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करत होते। काल मुंबई येथे उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री फडणवीस, खासदार डॉक्टर विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, जलसंपदा सचिव, सचिव लाभ क्षेत्र विकास, मुख्य अभियंता कुकडी आणि इतर अधिकाऱ्यांची ही बैठक संपन्न झाली आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती।
रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत, पाहूयात पुढील बातम्या। जिल्ह्यात लंपी संसर्गाचे प्रमाण कमी होण्याचं नाव घेण्यास तयार नाही। काल नव्याने 178 जनावरांना लंपीची बाधा झाली असून मृतांच्या आकडेवारीत 9 भर पडली आहे। सध्या 2,997 लंपीने बाधित जनावरे असून 120 जनावरांचा मृत्यू झालाय। दरम्यान कर्जत तालुक्यात लंपीचा सर्वात मोठा उद्रेक झालेला असून त्या ठिकाणी पशुसंवर्धन विभागाची 12 पथके कार्यरत आहेत। जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागातील ठेकेदारांची नोंदणी आणि काम वाटपामध्ये सुसूत्रता यावी यासाठी सॉफ्टवेअर सुरू करण्यात आले। यापुढे जिल्हा परिषदेकडे नोंदणी करणाऱ्या ठेकेदार आणि मजूर संस्था यांना जिल्हा परिषदेच्या विकास कामांच्या वाटपात सहभागी होता येणार आहे। मागील आठवड्यात जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सॉफ्टवेअरची माहिती आणि प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं होतं। काल मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा परिषद अंतर्गत कामांचं सुशिक्षित बेरोजगार संस्था, मजूर संस्था आणि खुले नोंदणीकृत कंत्राटदारांसाठी ऑनलाईन सॉफ्टवेअर प्रणालीद्वारे वाटप करून संकेतस्थळावर कामाची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे। राहता तालुक्यातील शिंगवे येथील एकाचा एटीएम कार्डमध्ये हातचलाखीने एटीएम बदलून तब्बल 74,995 रुपयांची रोकड काढून फसवणूक केली आहे। हा प्रकार राहता येथील SBI बँकेच्या एटीएम शाखेत घडलाय। शिंगवे येथील गोरख रामदास चौधरी हे राहता येथील SBIच्या एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता तेथे असणाऱ्या अज्ञाताने चौधरी यांच्याकडे विश्वासाने एटीएम कार्ड घेतला आणि हातचलाखीने ते बदललाय। साकुरी येथील HDFC बँकेच्या शाखेतून 25,000 रुपये, अहमदनगर येथून 49,995 रुपये काढून असे एकूण 74,995 रुपये काढून फिर्यादी चौधरी यांची फसवणूक करण्यात आली आहे। या फिर्यादीवरून राहता पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। तर या प्रकरणाचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप तुपे हे करत आहेत। गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारी एक टाटा इन्स्टा गाडी पोलिसांनी गोंधवणी महादेव मंदिर परिसरात पकडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी एक ब्रास वाळूसह 2,30,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून श्रीरामपूर शहर पोलिसात एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला। गोदावरी आणि प्रवरा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच पोलीस नाईक रघुनाथ कारखेले, पोलीस कॉन्स्टेबल गौतम लगड, पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे आणि अंडागळे यांनी पोलिसांच्या पथकानं काल पुंतांबा या दिशेने येत असलेल्या विना नंबरचे टाटा इन्स्टा गाडीस महादेव मंदिर परिसरात कमानी जवळ गोंधवणी या ठिकाणी अडवली आहे। या गाडीत विना परवाना अवैध वाळू आढळून आली आहे। पोलिसांनी या वाळूसह विना नंबरची टाटा इन्स्टा गाडी यासह रोख रक्कम 2,030,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। नवरात्र उत्सवात देवीची पूजा करता यावी यासाठी कारागृह परिसरात छोटेसं देवघर बनवण्यास कारागृह प्रशासनाने परवानगी नाकारल्यानं संगमनेर येथील तुरुंगातील कैद्यांनी अन्नाचा त्याग केलाय। कैद्यांनी अचानक अन्न त्याग केल्याने कारागृह आणि पोलीस प्रशासनाची धांदल उडाली आहे। संगमनेर पोलीस ठाण्याच्या शेजारीच कारागृह बांधण्यात आलंय। या कारागृहात 3 बराकी असून विविध गुणातील कैदी या कारागृहात शिक्षा भोगतात। 3 बराकीमध्ये अनेकदा क्षमतेपेक्षा जास्त कैदी शिक्षा भोगत असतात। गंभीर गुन्हे दाखल असलेले काही कैदी अनेक दिवसांपासून या कारागृहात शिक्षा भोगत आहेत। तर त्यांच्या या मागणीची आता सर्वत्र चर्चा सुरू आहे। या बातम्यांसह सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये इथेच थांबतोय। मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।